स्मार्ट हेल्मेटचा वापर करून नाशिकमध्ये देखील गर्दीच्या ठिकाणी हजारो नागरिकांचे शारीरिक तापमान तपासणीची मोहीम सुरू करण्यात आली आहे. बघूया ही खास बातमी. नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या स्मार्ट हेल्मेट तपासणी मोहिमेला सुरुवात झाली आहे. स्मार्ट हेल्मेट धारण केलेला तंत्रज्ञ मार्केट कमिटी, बाजारपेठा आदी सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणांमध्ये फिरून जास्त शारीरिक तापमान असलेल्या व्यक्तींना थर्मल स्क्रीनिंग तंत्रज्ञानाने शोधून काढणार आहे. संशयित व्यक्तींची प्राणवायू पातळी तपासली जाणार असून रुग्णांची अँटीजेन किंवा RT-PCR चाचणी त्याच ठिकाणी केली जाईल. मुंबई पुण्यानंतर स्मार्ट हेल्मेटचा प्रयोग नाशिकला करण्यात आलाय. भारतीय जैन संघटना आणि नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हे स्मार्ट हेल्मेट कार्यान्वित करण्यात आले. मिशन झिरो नाशिक अंतर्गत नाविन्यपूर्ण व आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून परदेशातून मागवलेल्या या स्मार्ट हेल्मेटद्वारे गर्दीच्या ठिकाणी एकाच वेळेस हजारो नागरिकांचं शारीरिक तापमान तपासणीची मोहीम सुरू करण्यात आली आहे. स्मार्ट हेल्मेटमध्ये एक थर्मल कॅमेरा असून डोळ्याजवळ एक छोटीशी स्क्रीन लावण्यात आली आहे. याचे ऑपरेटिंग मोबाईलच्या स्मार्ट वॉच या ॲप्सवरून करण्यात येत आहे. या हेल्मेटद्वारे एका मिनिटाला किमान 200 लोकांची मास स्क्रीनिंग होऊ शकते, तर दिवसाला याची क्षमता 1 लाखापर्यंत आहे. या स्मार्ट हेल्मेटचं कुतूहल नागरिकांना असलं तरी ही नक्कीच फायदेशीर ठरेल असं बोललं जात आहे. पेशंटचे टेम्परेचर जास्त आहे किंवा ऑक्सिमीटर कमी होत आहे अशांना आपल्या डॉक्टरांमार्फत त्यांची तपासणी करून त्यांची अँटीजेन टेस्ट आपण करून घेणार आहोत. त्या अँटीजेन टेस्टमध्ये जे पेशंट पॉझिटिव्ह येतात त्यांना आपण लगेच होम आयसोलेशनचा सल्ला देऊन जर काही क्रिटिकल असतील तर त्यांना आपल्या कोविड केअर सेंटरमध्ये आपण शिफ्ट करणार आहोत. आणि जे निगेटिव्ह आहेत त्यांना आपण घरी सोडणार आहोत. ह्याच्यामध्ये एक असं आहे की मार्केट यार्ड असल्याकारणाने इथे बरेचसे बाहेर गावावरनं पण शेतकरी आपल्या इथे येणार आहेत. त्यांचं पण आपण इथे स्क्रीनिंग करून तपासणी करून घेणार आहोत. पुढील जी कारवाई आहे आपण जिल्हा आरोग्य अधिकारी जे DHO आहेत त्यांच्यामार्फत त्यांची पुढची जी कारवाई आहे पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग म्हणा किंवा काय त्यांचं होम आयसोलेशन असेल पुढची ट्रीटमेंट असेल आपण त्यांना ती लिस्ट कळून त्यांच्यामार्फत ती पुढची मॅनेजमेंट करणार आहोत. हे स्मार्ट हेल्मेट आहे. संपूर्ण भारतात असे 4 हेल्मेट आपण मागवलेले आहेत BJS ने. तर हे हेल्मेट जिथे खूप गर्दीचं ठिकाण आहे अशा ठिकाणी एका मिनटात 200 लोकांचं आपण थर्मल स्क्रीनिंग करू शकतो. जर एखाद्याचं टेम्परेचर जास्त असेल तर इमिजिएटली त्याला त्याच्यातनं बाजूला काढून त्याचे ऑक्सिमीटर लेवल घेऊन त्याला आपण जर त्याला सिम्पटम्स असतील तर त्याला अँटीजेन टेस्टसाठी रिफर करतो. याने काय होतं संपूर्ण दिवसभरात जर हे ऑपरेट केलं तर जवळपास आपण 1 लाख लोकांची ॲव्हरेज 1 लाख लोकांचं स्क्रीनिंग करू शकतो. नॅन्यूजसाठी प्रतिनिधी प्रवीण काबांडे, नाशिक.